दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापींसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई होवो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापींसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये येऊन राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापींसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही योग्य व्हावे म्हणून हे पवित्र देव माते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. परमेश्वर जय गान गाऊ, ईशा स्तवूया सकल जला, ईशा स्तवूया सकल जला. प्रभु करुणा कर, प्रभु गुणवा, निशिनी गाऊ महिमा गा. युगाचा तो भगवान, परमेश्वर जय गान गाऊ, ईशा स्तवूया सकल चला, ईशा स्तवूया सकल चला. कुटुंबावर आशीर्वाद द्यावा म्हणून हा मिसाबळी अर्पण केलेला आहे. या मिसाबळीमध्ये आपल्या नोव्हेनाचे सर्व हेतू आपण देवाला अर्पण करूया. संत जेमचा वरदहस्त प्रत्येक कुटुंबावर यावा म्हणून या नोव्हेनामध्ये प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींना, आज आपण नोव्हेनाचा तिसरा दिवस साजरा करत आहोत. संत जेम्सकडे आपण आपल्या कुटुंबासाठी मध्यस्थी करत असताना ह्या मिसाबळीमध्ये सहभागी होण्यासाठी आता आपण थोड्या वेळ शांत होऊया. आपल्या अपराधांची आठवण करून देवाकडे दयेची याचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी, वाहीगईने मी फार पाप केली आहेत. माझा अपराध माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूतव साधू संत व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना. सर्व समर्थ परमेश्वर, आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. करुणा कर रे प्रभुजी, आलो चरणी, करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणी, करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझिया दारी,
दिसता आम्ही जमलो तुझी आधारी करुणा कर रे प्रभुजी आलो तुझ्या चरणी आम्ही करुणा कर रे प्रभुजी आलो तुझ्या चरणी आम्ही आलो तुझ्या चरणी आम्ही। आपण प्रार्थना करूया। हे स्वर्गीय बापा, हे जग अंधकाराने भरले आहे, तुझा सत्यरूपी प्रकाश आम्हाला दाखव व स्वर्ग राज्याच्या दिशेने आम्हाला चालव। ख्रिस्ती आमचं नाव आहे व सुवार्तेचा आम्हाला अभिमान आहे। तुझ्यावरील आमच्या भक्तीमुळे आमचा संपूर्ण हृदय पालट कर व तुला योग्य असं आम्हाला बनव। ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो, आमेन। मिखा या पुस्तकांतून घेतलेले वाचन। जे अनर्थाचा संकल्प करतात आणि बिछाण्यावर पडल्या पडल्या दुष्टतेची योजना करतात त्यांचा धिक्कार असो। सकाळ उजाडताच ते आपला बेत सिद्धीस नेतात, कारण हे करण्याचे सामर्थ्य त्यांच्या हाती आहे। ते शेताचा लोभ धरून ती हरण करतात, घराचा लोभ धरून ती हस्तगत करतात। असे ते माणसावर आणि त्यांच्या घरावर, माणसावर आणि त्यांच्या वतनावर बलात्कार करतात। म्हणून परमेश्वर म्हणतो, पहा या वंशाचे अनिष्ट मी योजत आहे, त्याच्या जोखडाखालून तुम्हाला आपली मान काढता येणार नाही, तुम्हाला मान वर करून चालता येणार नाही, कारण प्रसंग वाईट आहे। त्या दिवसात लोक तुम्हाला उद्देशून म्हणतील, विवळून शोक करतील आणि म्हणतील, सर्व आटोपले, आमचा अगदी समूळ नाश झाला, त्याने माझ्या लोकांचा वाटा परकांच्या स्वाधीन केला आहे, तो माझ्यापासून कसा काढून घेतला आहे, आपले क्षेत्र फितुरांना त्याने वाटून दिले आहे। यामुळे चिठ्ठी टाकून सूत्राने जमीन मापण्यास परमेश्वराच्या मंडळीत तुमच्यामध्ये कोणी राहावयाचा नाही। हा प्रभूचा शब्द आहे। आपला प्रतिसाद गायनात असेल। परमेश्वरा गरीबाला विसरू नकोस। हे परमेश्वरा, तू दूर का उभा राहतोस आणि संकट समयी दृष्ट्यार का होतोस? दुर्जनाच्या गर्वामुळे गरीब माणूस दुःखाने हरपून जातो, त्याच्या कृत्या या व्यवस्थात त्यात ते सापडवत। परमेश्वर हा गरीबाला विसरू नकोस। कारण दुर्जन आपल्या मनांतील हवेची शेकी मिरवतो, लोभिष्ठ मनुष्य परमेश्वराचा त्याग करून त्याला तुच्छ मानतो। दुर्जन नाक वर करून म्हणतो, तो झडती घेणार नाही, तो देव नाही, असाच त्यांच्या सर्वांचा विचाराचा सार असतो। परमेश्वर हा गरीबाला विसरू नको। त्यांच्या तोंडी शाप, कपट आणि जुलूम सदव आहेत, त्यांच्या जिपेवर उपद्रव आणि दुष्टाई आहेत। गावांतील दडण्याच्या ठिकाणी तो दबा धरून बसतो, गुप्तस्थळी तो निरापराध्याचा घात करतो। परमेश्वर हा गरीबाला विसरू नको। तू हे पाहिलेच आहे, उपद्रव आणि दुःख यांचा मोबदला आपल्या हाताने देण्यासाठी त्याच्याकडे तू नजर लावतोस। लाचार तुझ्यावर हवाला टाकतो, पोरक्यांचा सहाय करता तू आहेस। परमेश्वर हा गरीबाला विसरू नकोस। जय घोष। या
माझ्या प्रभूचा गौरव गातो हालेलुया हालेलुया। माझा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करतो, मी त्याच्या वचनावर अवलंबून राहतो। मी माझ्या प्रभूचा स्तुती गातो हालेलुया हालेलुया। प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। मत्ती लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन। हे प्रभु तुझा गौरव असो। परुषांनी बाहेर जाऊन येशूचा घात कसा करावा अशी त्याच्या विरुद्ध मसलत केली, पण हे ओळखून येशू तेथून निघाला। तेव्हा बरेच लोक त्याच्या मागून चालले आणि त्या सर्वांना त्याने बरे केले, आणि संदेष्टा यशयाद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून मला प्रकट करू नका अशी त्यांना ताकीद दिली। यशया संदेष्ट्याद्वारे सांगितले होते, पहा हा माझा सेवक, ह्याला मी निवडले आहे, तो मला परमप्रिय आहे, त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे, त्याच्यावर मी आपला आत्मा घालीन। तो परराष्ट्रीयांना न्याय कळविल, तो भांडणार नाही आणि ओरडणार नाही, आणि रस्त्यावर त्याची वाणी कोणाला ऐकू येणार नाही। चेपलेला बोरू तो मोडणार नाही आणि मिनमिनती वात विझवणार नाही। तो न्यायाला विजय देईल तोपर्यंत असे होईल, आणि परराष्ट्रीय त्याच्या नावाची आशा धरतील। प्रभुचे हे शुभ वर्तमान। हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो। माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींना, 2001 साली 11 सप्टेंबरला अल कायद्याच्या अतिरेक्यांनी अमेरिकेतले दोन ट्विन टॉवर्स पाडले। हे टावर पाडण्यासाठी फार मोठी तयारी त्यांनी केली होती। हे टावर पाडण्यासाठी त्यांना विमानं हवी होती, म्हणून त्यांनी काही तरुणांना विमानाचं शिक्षण द्यायला पाठवलं, त्यांना पायलट बनवलं। हे सगळे तरुण गोरे होते, त्यामुळे कोणाच्या काहीच लक्षात आलं नाही। त्यांनी विमानाचं प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी एक दिवशी 4 विमानं उडवली, त्याच्यातली 2 त्यांनी त्या 2 टावरवर घातली। किती प्लॅनिंग असेल विचार करा, अमेरिकेमध्ये जायचं, त्यासाठी पायलट निवडायचे, पायलटला शिक्षण द्यायचं, आणि त्याला बरोबर विमान त्या 2 टावरमध्ये घुसवायचं। मला वाटतं ह्याच्यामध्ये फार मोठी तयारी लागते, बरोबर करायचं, असं म्हणजे मोठ्या माणसाला पण जमणार नाही। एखादा माणूस जेव्हा विघातक कार्य करतो, व्हेन यू वॉन्ट टू डिस्ट्रॉय समथिंग, तो प्लॅनिंग करतो। मुंबईवरती हल्ला झाला तेव्हा सुद्धा त्या लोकांनी कितीतरी महिने त्याची तयारी केली होती। तर हे अतिरेकी असतात, आतंकवादी असतात, गुंड असतात, ते रेकी करतात, परफेक्ट प्लॅनिंग करतात आणि फार मोठी जीवितहानी करतात। आज मिखाया संदेष्ट आपल्याला तेच सांगतो की जो माणूस दुर्जन असतो ते अनर्थाचा संपर्क करतात, रात्रभर विचार करतात, 7-12 कसा फिरवायचा, त्याची जमीन कशी बळकावायची, त्याचं कंपाऊंड कसं जर आपल्याला मध्ये नेता येईल, दगड कसा सरवता येईल, तो रात्रभर तेच विचार करतो। प्रभू येशू फार चांगली कामं करतो, नवीन शिकवण देतो, लोक त्याच्या मागे जात आहेत, शिष्य होत आहेत, हे बघून परुषी आणि शास्त्री ते पण तसंच करायला लागले। रात्रभर तेच विचार करत होते की येशूला कसं पकडायचं। मग ते येशूला प्रश्न विचारतात, कैसराला कर द्यायचा का नाही, ही पापी स्त्री आम्ही पकडली आहे, हिचं काय करायचं।
आणि मग ते येशूला पहिलं प्रश्नामध्ये पकडायला बघतात, मग ते येशूला दगड मारायला तयार होतात, मग एकदा ते येशूला त्याच्या डोंगरावरून ढकलायला तयार होतात, मग त्यांच्यामध्ये हॉस्टेलिटी वाढत वाढत जाते आणि शेवटी ते येशूला खुर्च्यावर मारतात का? कारण त्यांना येशूची प्रसिद्धी त्यांच्या डोक्यात डोळ्यामध्ये त्यांना सलत नव्हती. येशूची कदाचित त्यांना भीती वाटलेली असेल की येशू जर फार मोठा झाला तर आपलं स्थान कदाचित डळमळीत होईल. पण त्यासाठी त्यांनी उपाय काय योजला? तर येशूला मारायचं. गुंड लोकांची तीच प्रवृत्ती असते, मारायचं. अतिरेक्यांची प्रवृत्ती तीच असते, मारायचं. पण आपल्याला शिकवलेलं आहे की मारल्यामुळे प्रश्न सुटत नाहीत. बिन लादेन कुठे आहे? अल जवारी कुठे आहे? हे मोठे मोठे अतिरेक्यांचे नेते कुठे आहेत? वी डोंट नो. ते येतात आणि मिखा सांगतो तसं की देव गरिबाची बाजू घेतो आणि मग त्यांना मान काढायला पण चान्स नाही. जसं आता करोनामुळे मान काढता पण येत नाही. करोनामुळे भऱ्याभऱ्या लोकांची हालचाल बंद झालेली आहे. लोक घरामध्ये लपून आहेत, जेवायला जात नाही बाहेर कोण. अमेरिकेसारख्या देशामध्ये सगळे व्यवहार बंद आहेत. आज काहीतरी कितीतरी लाख लोकांना बाधा झालेली आहे आणि 1,40,000 लोक मरण पावली. भारतामध्ये आपल्याकडे तीच परिस्थिती आहे. अशा वेळेला येशू सांगतो की तो आवाज करणार नाही, ओरडणार नाही. अन्याय झाला तरी ओरडणार नाही, कारण त्याला माहिती आहे की देव माझ्या बरोबर आहे. ज्यांची भिस्त देवावर असते तो घाबरत नाही. आपल्याला अन्याय दिसतो, परंतु ज्याची भिस्त देवळावर असते तो भीत नसतो. जेव्हा मी देवळामध्ये असतो, जेव्हा मी देवाच्या जवळ असतो, तेव्हा मी सुरक्षित असतो. म्हणून ह्या नोव्हेनामध्ये आपण प्रार्थना करूया की या करोनाच्या या महामारीमध्ये आपल्या मनामध्ये भीती आहे, मरणाची भीती आहे, आर्थिक संकट आता हळूहळू आपल्या घरामध्ये चोर पावलानं येत आहेत. अशा वेळेला आपण खंबीर राहायला हवं की मी ओरडणार नाही, मी पुकारा करणार नाही, चेपलेला बोरू मी मोडणार नाही. मी देवावरती भिस्त ठेवीन, माझी पावलं देवाजवळ वळू देत. आपण प्रार्थना करूया. आपल्याला इम्युनिटी सिस्टम वाढवण्यासाठी गोळ्या देतात, तसे आपली स्पिरिच्युअल शक्ती वाढवण्यासाठी आपण रोज प्रार्थना करूया, देवाजवळ राहूया आणि आपली भिस्त आपण देवावर ठेवूया. आमेन. माझ्या बंधू भगिनींनो, आमच्या तारणाचं रहस्य साजरं करण्यासाठी ख्रिस्ता ठाईमी इथे एकत्र जमलो आहोत. जीवन आणि आशीर्वादाचा हा झरा अखिल जगाला खुला करण्यासाठी आपण आपल्या देवपित्याकडे याचना करूया. आपलं उत्तर आहे, हे प्रभो आमची प्रार्थना आहे. हे प्रभो आमची प्रार्थना आहे. आपले पोप फ्रान्सिस, आपले बिशप फेलिक्स, सर्व फादर्स सिस्टर्स व प्रापंचिकांना परमेश्वराची सेवाभावी सुवार्ता सांगत असताना पवित्र आत्म्याचं विशेष दान लाभावं म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना आहे. विधायक कार्य करण्यासाठी देव आपल्याला नेहमी बोलावतो. चांगलं करण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करावे, त्यासाठी चांगलं नियोजन करावं म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना आहे. ह्या नोव्हेनाच्या दिवसात पवित्र मिसाद्वारे आपल्या विनंत्या व गरजा आपण संत जिमच्या मध्यस्थीने पूर्ण व्हाव्यात, तसंच तरुण तरुणींना ऐश्वरी हाकेला प्रतिसाद द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना आहे. ह्या पावसाळ्यात नियमित पाऊस पडावा, पिण्यासाठी व पिकासाठी भरपूर पाणी मिळावं म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना आहे. कोरोना विषाणूची बाधा झालेल्यांची ह्या आजारांतून मुक्तता व्हावी. बंद पडलेले व्यवसाय पुन्हा सुरू होऊन सर्वांना जीवनावश्यक वस्तूचा व औषधाचा पुरवठा व्हावा. शाळा कॉलेज लवकर सुरू व्हावीत म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना आहे. ज्याच आपला वाढदिवस साजरा करत आहेत त्यांच्यासाठी, त्याचबरोबर सर्वांना आरोग्य लाभावे, मुलांना अभ्यासात व मोठ्यांना कामात यश लाभावं म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना आहे. थोड्या वेळ शांत राहून आपले वैयक्तिक हेतू या नोव्हेनाचे हेतू आपण प्रभूला सांगूया.
ही स्वर्गीय विद्या तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना एक आमच्या श्रद्धेमधील उणीवा तुझ्या प्रेमाने भरून काढ ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभु ख्रिस्ताद्वारे करतो आमेन। गीत क्रमांक 95 बंधू भगिनींना आपले हे बलिदान सर्वशक्तिमान पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करूया। आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो। हे प्रभू तुझ्या ख्रिस्त सभेकडून या दानांचा स्वीकार कर, या ख्रिस्त शरीराच्या कृपा सामर्थ्याने आमचं पावित्र्य व श्रद्धा वाढव ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो आमेन। प्रभु तुम्हा बरोबर असो, तुमचे अंतकरण प्रभु कडे लावा। प्रभु आमचा परमेश्वर याचे आभार मानूया। हे पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत, हे योग्य व तारणदायक आहे। प्रेमाने आम्ही ख्रिस्ताच्या मृत्यूचे स्मरण करतो, श्रद्धेने आम्ही त्याच्या पुनरुत्थानाचा उद्घोष करतो, अडराशेने आम्ही त्याच्या वैभवाने परतण्याची वाट पाहतो। म्हणून सर्व संत व सर्व दूत यांच्या बरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो। पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस। ही दान पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो। ही दान आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत। स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी येशूने भाकर घेतली, देवाचे आभार मानले व ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजणी घ्या आणि खा, हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर येशूने प्याला घेतला, पुन्हा देवाचे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे,
नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जय घोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्मेच्या कृपेने एक व्हावेत असे विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स, इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उतरोउतर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची देखील तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावरती दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून तू आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ विद्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. परमेश्वराला बाप ह्या नावानं हाक मारायला प्रभू येशूने आम्हाला शिकवले, म्हणून आम्ही मोठ्या धैर्यानं म्हणतो, आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येवो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, तशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात तोडू नकोस. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचं रक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या दाळणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुण्यनेची व शाश्वत जीवनाची आशेनं वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्यानं पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यांतील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण प्रेमाने एकमेकांना शांती वंदन करूया. जग पाप हरकाई शको करा, जग पाप हरकाई शको करा, आमा दया दे, आमा शांति दे, जग पाप हर काईश को करा. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा, या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सारे धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल.
माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. गीत क्रमांक 111. अपन प्रार्थना करूया. हे प्रभो, ख्रिस्त बलिदान व ख्रिस्त शरीर ह्याच्यामुळे तुझ्या जैवनी जीवनात आम्हाला सहभागी कर व तुझ्या प्रेमाचं दर्शन जगाला घडविण्याकरिता आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्याचा आशीर्वाद आपणा सर्वांवरती येवो. ख्रिस्ताच्या शांतीने आपणास पाठविण्यात येत आहे. संत जेमच्या नवेनाची प्रार्थना कृपया माझ्या मागे म्हणा. हे वैभवशाली व आदरणीय संत जेम्स, येशूसाठी प्राणाची आहुती देणाऱ्या प्रेषिता व आमच्या आश्रयदात्या, सुवार्ता पसरविण्याचे, आजारांना बरे करण्याचे व पाप्यांना सन्मार्गावर आणण्याचे सामर्थ्य परमेश्वराने तुला बहाल केले. ख्रिस्तावरील अढळ श्रद्धा व्यक्त करताना तू स्वतःचे रक्त सांडलेस, पण आपली श्रद्धा कायम राखलीस. हा तुझा आदर्श समोर ठेवून ह्या नोवेनाद्वारे आम्ही आमच्या गरजा व विनंत्या तुला सादर करीत आहोत त्या प्रभूकडे ने. मात्र आम्ही जे मागतो ते आमच्या शारीरिक, मानसिक व विशेषता आमच्या आध्यात्मिक विकासासाठी असेल तर ते आम्हाला प्राप्त होवो. प्रभूवरील आमची श्रद्धा वाढावी. आमच्या भक्तीचं व उपासनेचं रूपांतर गरीब, दीन दुबळे व गरजवंत ह्यांच्या सेवेत घडावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. तुझ्या मध्यस्थीद्वारे आम्हाला मिळालेल्या कृपादानाबद्दल आम्ही तुला व देवाला धन्यवाद देतो. ह्या पुढे सुद्धा तुझा वरदहस्त
आमच्या कुटुंबावर व आगाशी धर्मग्रामावर राहो। ख्रिस्तावरील आमच्या अढळ श्रद्धेद्वारे आम्ही तुझ्यासह स्वर्गसुखास पात्र ठरावेत म्हणून आम्हासाठी नित्य मध्यस्थी कर। आमेन। हे संत जेम्स, हे संत जेम्स, हे संत जेम्स, करोनाग्रस्तांसाठी प्रार्थना। सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझं प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस। करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागांतील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक। करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजारानं पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीनं प्रार्थना करतो। या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो। लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी जी योग्य पावलं उचलली जात आहेत त्याच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो। ही सारी प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावानं करतो। आमेन।